तर आपला एखादा चॅनलचे जे अटी शर्ती पूर्ण झालेले असतील, आपले 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास जर 365 दिवसांमधील पूर्ण झालेले असतील, तर आपला चॅनल जो आहे तो आपण ॲडसेन्सकडं अप्लाय कसा करायचा, ॲडसेन्ससाठी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय कसा करायचा, याविषयीचा आपण एक व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपला हा तो चॅनल आहे, याच्यामध्ये आपण त्याच्या होमपेजवर आलेलो आहेत आणि होमपेजवर हे या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला जे दिसत आहेत ते टॅब जे दिसत आहेत त्या टॅबपैकी आपण या मॉनिटायझेशन टॅबवर क्लिक करूया. ग्रो विथ यूट्यूब, यानंतर 2240 सबस्क्रायबर, आपल्याला 1,000 रिक्वायर असतात, तर आपले त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत. 4,000 तास आपल्याला आवश्यक असतात, तर या ठिकाणी 5,336 झालेले आहेत. आणि हे सर्व पूर्ण झालेले असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अप्लाय नाऊचा ऑप्शन मिळालेला आहे, तर आपण त्याच्यावर आता क्लिक करूया. या ठिकाणी स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 आपल्याला दिसत आहे. तर आपण पहिल्या स्टेपवर या ठिकाणी स्टार्ट बटनावर आपण क्लिक करणार आहोत. टर्म्स अँड कंडिशन आहेत, ह्या सर्व आपल्याला या ठिकाणी टिक करून ॲक्सेप्ट करायचे आहेत. ॲक्सेप्ट टर्म, या ठिकाणी आपली पहिली जी स्टेप आहे ती पहिली स्टेप आपण पूर्ण करायला घेतलेली आहे. तर पाहूया, पहिली स्टेप आता पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे ॲडसेन्सकडे. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे स्टेप 2 मध्ये, यू विल बी रिडायरेक्टेड टू ॲडसेन्स टू कम्प्लीट दिस स्टेप. यू नीड टू ॲडसेन्स अकाउंट टू स्टार्ट मॉनिटायझेशन अँड गेट पेड. डू यू हॅव एक्झिस्टिंग ॲडसेन्स अकाउंट? या ठिकाणी आपल्याकडं अगोदरच अकाउंट असेल तर आपण येस आय हॅव एक्झिस्टिंग अकाउंट करायचं. नो आय डोंट हॅव एन एक्झिस्टिंग अकाउंट, आय डोंट नो, तीन ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला आपल्याकडं अकाउंट आहे म्हणून आपण या ठिकाणी येस करणार आहोत. येस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शन आपल्याला दिसत आहे, त्याच्यावर आपण क्लिक करूया. आपण या ठिकाणी आपलं जे जुनं जे अकाउंट आहे त्याला आपण त्याच्यावरून आपण साइन इन करत आहोत. ॲक्सेप्ट असोसिएशनवर आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. ते जर आपल्याला मान्य नसेल तर आपण यूज अ डिफरंट अकाउंट जर दुसरं आपण करू शकतो. तर ॲक्सेप्ट असोसिएशनवर क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते अकाउंट असोसिएट होणार आहे या ॲडसेन्सला. आपण मॉनिटायझेशनवर पुन्हा एकदा क्लिक करून पाहूया काय झालेलं आहे. तर आपलं इन प्रोसेस असं इथं या ठिकाणी मेसेज आपल्याला दिसत आहे. तर आपलं जे अकाउंट आहे ते आपलं अकाउंट मॉनिटायझेशनसाठी गेलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. तर इन प्रोसेस, यानंतर जे रिव्ह्यूसाठी आपलं प्रोसेसिंगला चालू झालेलं आहे. तर यूट्यूब हे रिव्ह्यू करून आपलं चॅनल मॉनिटाईज करायचा का नाही हे ठरवणार आहे. झाल्यानंतर आपल्याला मेसेज येईलच. तुम्हाला जर याच्यानंतर काय मेसेज येणार आहे हे जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल किंवा काय मेसेज येतो हे पाहायचं असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मला विचारू शकता. आपण पुढचा सुद्धा याचा भाग जो आहे तो भाग आपण रेकॉर्ड करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत टेक केअर.